राजकीय वर्तुळातून बारामती मतदारसंघात ठाकरे विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता आहे, कारण हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता ठाकरे भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे आणि त्या ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा मैदानात उतरणार आहे, त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे। तर अंकिता ठाकरे या निहाल ठाकरे यांच्या पत्नी आहेत आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अंकिता ठाकरे सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अंकिता ठाकरे यांच्याकडे भाजपच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे आणि त्या भाजपकडून बारामतीमध्ये लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यावर जर शिक्कामोर्तब झाला तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अंकिता ठाकरे विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना दिसू शकतो। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागणार आहे। तर लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या काही महिन्यांमध्ये लागण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। इच्छुकांची संख्या सुद्धा वाढताना दिसतीये, इच्छुक आपली इच्छा व्यक्त करताना या ठिकाणी दिसून येत आहेत मोठमोठे नेते आणि त्यामध्येच आता बारामती मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ जो पवारांचा गड मानला जातो बालेकिल्ला मानला जातो त्या ठिकाणी सुप्रिया सुळे या पवारांकडून उभ्या राहत असतानाच आता अंकिता ठाकरे ज्या भाजपच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्याही आहेत त्या आता इथं उभं राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट्स? नक्कीच, खरं तर ठाकरे घराण्याच्या ज्या सून आहेत अंकिता ठाकरे या मूळच्या इंदापूरच्या आहेत, हर्षवर्धन पाटील यांच्या त्या कन्या आहेत आणि खरं तर सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात। सध्या त्या विद्यमान बारामतीच्या खासदार आहेत आणि त्यांनाच शह देण्यासाठी ठाकरे घराण्यातील उमेदवार सध्या भाजपा त्या ठिकाणी देण्याची तयारी करत आहे, कारण ठाकरे विरुद्ध पवार असा जर बारामती लोकसभेमध्ये सामना झाला तर राज्याच्या राजकारणामध्ये त्याचे वेगळे परिणाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण ठाकरे उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडी मधून शरद पवार यांच्यासोबत युतीमध्ये आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की भाजपाकडून जो उमेदवार असेल तो अंकिता ठाकरे या नावाने आता समोर येताना दिसत आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी। तर ठाकरे घराण्याची सून या ठिकाणी अंकिता ठाकरे या लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये जो पवारांचा बालेकिल्ला मानला जातो ज्या ठिकाणावरून सुप्रिया सुळे या खासदार आहेत, त्यामुळे आता येत्या लोकसभेमध्ये या ठिकाणी निवडणुकीची चुरस पाहायला मिळणार आहे।